हे कुठे आहे? डीआर कुठे? हे पुढे आले का सर? दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचं सुरुवात करत आहोत. उपस्थित राहणार होते पण त्यांच्या कार्यव्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाही, परंतु त्यांनी आपल्याला शुभेच्छा नक्की दिलेल्या आहेत. वसुधनी प्रतीक्षा विश्वमतीक्षा सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाची उधळण सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाची उधळण. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ डॉक्टर बाळा जिल्ह्यात असल्यामुळे ते शिरगाव इथे सुरू झालं होतं, पण त्या ठिकाणी थोडीशी अपूर्व संसाधनं याचा विचार करता आणि केंद्राचा वाढता व्याप लक्षात घेता 2007 साली हे धन्यवाद सर पोहोचवली जाते. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा. पारंपरिक पद्धतीने शेती कल्पना आणि नवे प्रयोग करत त्यांनी विकासाच्या समृद्धीच्या दिशेने वाटचाल. त्यानंतर मी आमंत्रित करते श्री त्या विभागामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अशी एक फार मोठी योजना आहे, ज्याचा फायदा ग्रामीण भागातल्या महिला भगिनींनी करून घेतला पाहिजे, तरुणांनी करून घेतला पाहिजे. ही नक्की योजना काय? तर महिला भगिनींना जर ग्रामीण भागातला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्यांनी 1 लाखाचं कर्ज घेतलं तर 35,000 रुपये शासन देतं. मला असं वाटतं की अशी कुठेही दुनियेमध्ये स्कीम नाही जी 35% सबसिडी देते. आणि 1 लाखाचं जर कर्ज करायचं असेल तर फक्त 5,000 रुपये स्वतःचे लागतात, बाकी सगळे पैसे बँक देतो. आणि ही बँक देत असताना मी महाराष्ट्रातल्या अनेक बँकांना वटणीवर आणलेला आहे. कारण 50 कोटीचं कॅश क्रेडिट पाहिजे असतं तरी तो बँक मॅनेजर किंवा पूर्ण बँकेची यंत्रणा त्याच्या घरापर्यंत जाते, पण माझ्या महिला भगिनीला 1 लाखाचं जर कर्ज पाहिजे असेल तर त्याचं रिजेक्शन मोठ्या पद्धतीनं आहे. ते कर्ज नाकारण्याची पद्धत ही बँकांमध्ये भरपूर आहे. आणि म्हणून मी माझा अनुभव सांगतो, मी ज्यावेळी या खात्याचा मंत्री झालो त्यावेळी मला विशेषतः डॉक्टर श्रीकांत शिंदे